पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन जुन्नर पर्यटन संस्था कृषि विज्ञान केंद्र द्राक्ष बागायतदार आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने याही वर्षी 18, 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी जुन्नर द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच द्राक्ष बागायतदारांना प्रोत्साहन मिळावं म्हणून यावर्षी देखील द्राक्ष पीक स्पर्धेचं आयोजन केलं असून ज्या शेतकऱ्याची द्राक्ष गुणवत्ता चांगली आहे, निर्यातक्षम आणि उत्पादन चांगलं आहे अशा द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष किंग हा किताब देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र बिडवई यांनी दिली आहे। आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी या संपूर्ण बातमीचा घेतलेला आढावा पाहूयात। यावेळी पर्यटन संचालनालय पुणे विभागाच्या उपसंचालिका सुप्रिया करमकर, जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाचे संचालक जितेंद्र बिडवई, प्राध्यापक राधाकृष्ण गायकवाड, कृषी विज्ञान केंद्राचे राहुल घाडगे, जितेंद्र देशमुख, शिरीष भोर आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी सुप्रिया करमरकर, उपसंचालक पर्यटन संचालनालय पुणे विभाग। यावेळी आपण जुन्नरमध्ये 18, 19 आणि 20 फेब्रुवारीला जुन्नर द्राक्ष महोत्सव आयोजित करत आहोत। पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन त्याचबरोबर जुन्नर पर्यटन विकास संस्था, द्राक्ष बागायतदार, KVK, कृषी विभाग आणि त्याचबरोबर स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने या महोत्सवाचं आपण आयोजन करत आहोत। हे या महोत्सवाचं 6वं वर्ष आहे आणि पर्यटन संचालनालयाच्या मदतीनं जो हा होतो आहे महोत्सव, त्याच्यासाठीचं हे 2रं वर्ष आहे। या 3 दिवसांमध्ये आपण जुन्नरचं एकूणच सर्वांगीण पर्यटकांना जे दर्शन आहे ते द्यायचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामध्ये मग जुन्नरमधली पर्यटनाची ठिकाणं असतील, त्याचबरोबर जुन्नरची खाद्य संस्कृती असेल, जुन्नरमधली कला असेल, जुन्नरचा सांस्कृतिक वारसा असेल, हे सगळंच दाखवण्याचा, त्याचबरोबर जुन्नरचा हेरिटेज वॉक असेल, जुन्नरमधल्या गडकिल्ले असतील, जुन्नरमधल्या लेण्या असतील, पर्यटकांनी यावं, या ठिकाणी जुन्नर महोत्सवाचा आनंद घ्यावा। मग त्या ठिकाणी महिला बचत गटांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल असतील किंवा इतर काही विक्रीची उत्पादनं जी असतात विक्री योग्य ती असतील उपलब्ध, इथं द्राक्ष घेता येतील आपल्याला चांगल्या पद्धतीची। त्याचबरोबरीनं जुन्नरचा जो दुर्लक्षित किंवा अप्रकाशित भाग आहे तो देखील या निमित्ताने पाहता येईल पर्यटकांना। तर या दृष्टीनं पर्यटन संचालनालय आणि जुन्नरमधल्या सर्व सहभागी संस्थांच्या माध्यमातून अशी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणात या जुन्नर फेस्टिवलला यावं असं आहे। याचबरोबरीनं इथं जी वायनरी आहे त्याची भेट घेता येईल आपल्याला, द्राक्ष बागांच्या भेटी देता येतील, इथं जे इतर काही गडकिल्ले आहे त्यांची देखील भेट आपल्याला देता येईल आणि आपल्याला पर्यटक म्हणून एक समृद्ध अनुभव या निमित्ताने घेता येईल असा विश्वास आहे। तर सर्वांना आवाहन आहे की या जुन्नर द्राक्ष पर्यटन महोत्सवाला आपण जरूर यावं आणि इथल्या एकूणच सर्वांगीण अशा पर्यटन समृद्धीचा अनुभव घ्यावा। जुन्नर द्राक्ष महोत्सवाच्या निमित्ताने खरं तर आपण गेल्या वर्षीपासून द्राक्ष पीक स्पर्धेचं आयोजन करत आहोत आणि याही वर्षी आपण द्राक्ष पीक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी आपण ही स्पर्धा खरं तर आयोजित केलेली आहे आणि यामध्ये एका शेतकऱ्याला ज्याची द्राक्षाची गुणवत्ता चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे, निर्यातक्षम आहे आणि उत्पादन चांगलं घेतलं जातं अशा शेतकऱ्याला आपण द्राक्ष किंग हा किताब किंवा पुरस्कार सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ह्या महोत्सवामध्ये देणार आहोत। त्यामध्ये कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ असतील, कृषी अधिकारी असतील यांच्यामार्फत त्या शेतकऱ्यांचं गुणांकन होणार आहे आणि त्यानंतर त्यांना तो पुरस्कार दिला जाणार आहे। मी यश मस्करे, अध्यक्ष जुन्नर पर्यटन विकास संस्था। जुन्नर पर्यटन विकास संस्था ही शासनाचे वेगवेगळे विभाग किंवा वेगवेगळ्या NGO किंवा स्वतः वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये सहभागी होतो। मागील काही वर्षामध्ये पतंग महोत्सव आहे, आंबा महोत्सव आहे किंवा मागील काय 4-5 वर्षापासून सातत्यानं द्राक्ष महोत्सव जुन्नरमध्ये भरवला जातो आहे की या सगळ्या महोत्सव किंवा उपक्रमाच्या आयोजनाचा एक उद्देश असतो की जुन्नर हा पर्यटन तालुका झालेला आहे आणि त्यामध्ये सातत्यानं वर्षभर पर्यटकांनी यावं या उद्देशानं आम्ही एक पर्यटन संस्था म्हणून कार्यरत आहोत आणि काम करत आहोत। तर याही वर्षी शिवजयंतीच्या निमित्तानं जुन्नर पर्यटन महोत्सव द्राक्ष महोत्सव होतो आहे। हा होत असताना जास्तीत जास्त पर्यटकांनी जुन्नर तालुक्यात यावं, जुन्नरची जी विविधतापूर्ण बाबी आहेत त्या त्यांनी पाहाव्यात आणि या निमित्तानं जुन्नरमधील पर्यटन संस्कृती वाढावी, रुजावी हा यामागचा उद्देश आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी स्थानिक जी उत्पादनं आहेत, स्थानिक जे वेगवेगळे बचत गट आहेत, महिला गृहउद्योग आहेत, यांनी निर्माण केलेली जी काही उत्पादनं आहेत यांची विक्री व्हावी,
त्याचबरोबर जुन्नरमधील जे पर्यटन व्यावसायिक आहेत यांना एक रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण व्हाव्यात या दृष्टिकोनातून मध्यवर्ती प्रयत्न व्हावा आणि म्हणून जुन्नर पर्यटन विकास संस्था यासाठी प्रयत्न करत आहे. नव्हे तर ह्या द्राक्ष महोत्सव अथवा पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून जुन्नरची जी काही कला संस्कृती आहे, जुन्नरचं जे स्थानिक कल्चर आहे, ते देखील या निमित्तानं सर्वदूर पोहोचावं असा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून आणि शासनाच्या सर्व विभागांना, वेगवेगळ्या विभागांना बरोबर घेऊन सातत्यानं आम्ही करत असतो. याच्यात विशेष योगदान आम्हाला पर्यटन विभागाचं मिळतं आणि त्या निमित्तानं जुन्नरमध्ये हा महोत्सव होत आहे तर जास्तीत जास्त पर्यटक आणि नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे या निमित्तानं सर्वांना आवाहन करावं असं वाटतं. गेली 6 वर्ष जुन्नर तालुक्यामध्ये द्राक्ष महोत्सव भरवला जातो. ह्या द्राक्ष महोत्सव भरवत असताना कृषी विज्ञान केंद्र ह्या द्राक्ष महोत्सवाला चालना देतं. त्याच्या माध्यमातून ह्या भागामध्ये जी काही पिकवली जाणारी द्राक्ष आहेत मग त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेऊन ज्यूसची स्पेशल व्हरायटी ह्या ठिकाणी आणली आहे आणि ह्या ज्यूसच्या व्हरायटीच्या माध्यमातून द्राक्षाचा ज्यूस येणाऱ्या पर्यटकाला हा दिला जातो आणि त्याच्या माध्यमातून त्याचा प्रसार सर्वदूर शेतकऱ्यांपर्यंत आणि पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचेल ही अपेक्षा आहे. त्याचबरोबर ह्या पर्यटनाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी ह्या पर्यटन जो काही 3 दिवसाचा महोत्सव भरवतो याच्यामध्ये आपण कृषी पर्यटन कार्यशाळा देखील या माध्यमातून आयोजित करणार आहोत, जेणेकरून आलेल्या पर्यटनाला कृषी पर्यटन कसं सुरू करावं याची इत्यंभू माहिती ह्या पर्यटनाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या भागातील शेतकऱ्यांचे जे काही द्राक्ष आहेत मग त्या द्राक्ष जे काही विक्री पद्धती आहे तर ही विक्री पद्धती विक्रीसुद्धा ह्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होईल, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा चांगला मिळू शकेल.